गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MM भाग सेकंड मध्ये आपला विषय होता इंटरनॅशनल लॉ थर्ड सेम। यामध्ये आपला पहिला लेसन पूर्ण झालेला होता आणि सेकंड लेसन मध्ये आज आपण बघणार आहोत। सेकंड लेसन मध्ये सुद्धा दोन पार्ट पाडलेले आहेत, त्यामध्ये पहिला पार्ट आपण आज घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्याचे क्षेत्राधिकार आणि मान्यता, संधीची बंधनकारिता व समुद्राचा कायदा हा आजच्या लेसनमध्ये मुख्य पॉइंट्स आहे। त्यामुळे आपण आज समुद्राचा कायदा, बंधनकारिता तसेच राज्याचे क्षेत्राधिकार हे बघणार आहोत। यामध्ये अनेक राज्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये राज्यांमध्ये जो करार झालेला होता त्या राज्यांच्या मान्यतेला सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। त्यामुळे राज्य लहान असो किंवा मोठे असो, त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे मान्यता प्राप्त झालेली आहे। त्यामुळे आपल्याला अनेक घडामोडी दिसून येतात, त्या घडामोडींमुळे राज्यांतील संघर्ष आणि गृहयुद्धामुळे नवीन राज्यांची त्यामध्ये निर्मिती होत असते। गृह कार्यामध्ये किंवा राज्यातील संघर्षामुळे त्यांच्यात होणारे वादविवाद हे सुद्धा आपल्याला इथे दिसून मिळतात। त्यामुळे काही झालेल्या तसेच राज्याने मान्यता प्राप्त केलेल्या देशात आपण अनेक असे अधिकार बघतो आणि एखाद्या राज्याला मान्यता मिळवण्यासाठी इतर राज्य संमतीची सुद्धा आवश्यकता असते। इतर राज्यांनी संमती दिलेली असते त्याची सुद्धा आपल्याला खूप आवश्यकता असते। त्यांनी या राज्याच्या मान्यता प्राप्त जी प्रस्तावना सांगितलेली होती त्यामध्ये आपल्याला अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या परीने काही व्याख्या दिलेल्या होत्या। त्यामध्ये आपण सर्वात पहिली व्याख्या ही आपण फेनविक या शास्त्रज्ञाने दिलेली आहे, त्यांची आपण बघूया। फेनविक या शास्त्रज्ञाने आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तमान सदस्य राज्यांनी एखाद्या राज्याचा दर्जा मान्य करणे की ज्यामुळे त्या राज्याला आंतरराष्ट्रीय व्यक्तित्व प्राप्त झालेला असेल आणि त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाचे अधिकार किंवा आंतरराष्ट्रीय विशेषाधिकार असेही म्हटले जाते। फेनविक यांनी आपल्या शब्दांमध्ये तसेच आपल्या व्याख्यामध्ये काही अर्थसुद्धा सांगितलेलं होतं। त्यानंतर आपल्याला दुसरे शास्त्रज्ञ आहे, त्यांनी ओपेनहाइम यांनीसुद्धा आपल्या परीने एक छान व्याख्या सांगितलेली आहे, ती व्याख्यासुद्धा आपण बघूया। यांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तमान विभागामध्ये जी व्याख्या दिलेली होती ती एखाद्या राज्याने दुसऱ्या राज्याला जी मान्यता प्राप्त केलेली होती म्हणजेच त्या राज्याचे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांना मान्य केलेले कायदे होते। त्यामुळे आपल्याला अनेक असे कायदे बघायला मिळतात। त्यानंतर जेवेसूट या शास्त्रज्ञांनीसुद्धा आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे, त्यांचीसुद्धा व्याख्या आपण बघूया। त्यांनी म्हणतात की इतर राज्यांना एखाद्या राज्याचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा मान्य करतो आपण म्हणजेच त्याला आपण मान्यता देणे म्हणजे मान्यता प्राप्त असे सुद्धा संबोधले जाते। त्यामुळे आपल्याला राजकीय दृष्टिकोनामध्ये या सर्व शास्त्रज्ञांचे मत एकदम महत्त्वाचे वाटते। केल्सन यांनीसुद्धा आपल्या विचारानुसार मांडलेली व्याख्या आहे, ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार केलेल्या अटी व करणाऱ्यालाच राज्यालाच मान्यता मिळालेली असते। आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार
काही अटी पूर्ण करणाऱ्या राज्यालाच मान्यता प्राप्त झालेली असते. त्यामुळे आपल्याला ते राजकीय संघटन आणि त्यांचे असणारे एकत्रीकरण यालाच आपण संघटन असेही समजतो. त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की राज्याचा निश्चित भूप्रदेश, राज्याचा जो निश्चित भूप्रदेश होता त्यालासुद्धा मान्यता असावी. मान्यता असल्यानंतरच आपल्याला कोणतेही कायदे करता येतात. नंतर दुसरा पॉईंट दिलेला होती त्यांनी, राज्याचे आपल्या भूभागावर